Saudi, span of Robert Saudi was 1774 to 1843. He was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a poet laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hutto, The Inchap Rock, etc. are very popular with the school children. The Inchap Rock is a ballad. Ballad manje povada. Ballad, it's the story of the 14th century attempt by the abbot of Aberwarth to install a warning bell on Inchap, a notorious sandstone reef about 11 miles, 18 kilometers off the east coast of Angers, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchap Rock placed by the abbot of Aberwarth. The poem gives us a message that those who do wrong things will meet the due punishment. Inchap Rock manje ek samudra madhe जेव्हा जहाज जात असते आणि जहाजाला खालून जेव्हा रॉक खडक लागत असतो तर खडक लागत असताना त्याच्या अगोदर जे आहे धोक्याची घंटा म्हणून इंचॅप बेल जे आहे इंचॅप बेल बसवलेली असते आणि इंचॅप रॉक म्हणजे हा एक फार मोठा दगड आहे खडक आहे त्या खडकाला हे जहाज जे आहे जहाज आदळत आदळल्यामुळे त्या जहाजाची हानी होत असते त्याला इंचॅप रॉक असं म्हणतात आणि हा इंचॅप रॉक कोण बसवलेला असतो एका भल्या माणसाने ख्रिस्ती धर्मगुरुने जे आहे तो इंचॅप रॉक बसवलेला असतो की जहाजाला जे आहे जहाजाला त्रास होऊ नये आणि प्रवासी जे आहेत सुखरूप राहावे याच्यासाठी तो इंचॅप रॉक कोण बसवलेला असतो अबॉट हेड ऑफ अबे ऑफ मॉन्क्स अबे अ बिल्डिंग वेअर मॉन्क्स ऑर नन्स लिव यूज टू लिव म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरुने हा इंचॅप बेल जी आहे ही बसवलेली असते तर अशा पद्धतीनं अबॉट म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु पोप जो आहे तर त्यांनी ही बेल इंचॅप बेल बसवलेली असते परंतु ही जी बेल आहे पहा ही बेल इंचॅप बेल आहे तर ही बसवलेली असते परंतु जे खलाशी डाकू असतात म्हणजे समुद्रात चाचेगिरी करणारे जे डाकू असतात त्या डाकूनी एकदा काय केलं या जहाजाचं नुकसान व्हावं आणि आपल्याला चाचेगिरी करता यावी आणि त्या प्रवाशांना लुटता यावं हा त्याचा मुख्य व्यवसाय असतो त्यांनी जे आहे हे या चित्रामध्ये पहा इंचॅप बेल जी बसवलेली आहे ती बेल तोडून टाकलेली आहे याची हा जो आहे समुद्री डाकू आहे त्यांनी इंचॅप बेल ही अशा पद्धतीने तोडून टाकलेली आहे आणि ते जहाज जे आहे ते जहाज खडकावरती आदळलेलं आहे त्याची प्रचंड हानी झालेली आहे आणि त्या जहाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कारण की इंचॅप बेल जी आहे बेल वाजलेली नाही आणि त्यांना धोक्याची घंटा जी आहे धोक्याची घंटा समजलेली नाही त्याच्यामुळं या जहाजाचं नुकसान झालेलं आहे तर अशा पद्धतीची ही बॅलेड आहे बॅलेड म्हणजे पोवाडा आहे तर आपण लाईन बाय लाईन पाहूया नो स्टीर इन द एअर नो स्टीर म्हणजे कसल्याही प्रकारची गडबड नाही म्हणजे ढवळलेलं नाही वातावरण नो स्टीर इन द एअर म्हणजे हवामानामध्ये जीव आहेत वातावरणामध्ये कसल्याही प्रकारची ढवळाढवळ नाही नो स्टीर इन द सी समुद्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची गडबड नाही द शिप वॉज ऍज स्टील ऍज सी कुड बी हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन हर नी वॉज स्टेडी इन द ओशन इन द पर्टिक्युलर फोर लाईन्स पोएट वॉन्टेड टू टेल दॅट रॉबर्ट साऊदी बिगिन्स द पोयम द इंचॅप रॉक with a sailing ship on calm waters on a windless spring morning म्हणजे कवी रॉबर्ट साऊदू वसंत ऋतू मधल्या एका स्तब्ध सकाळी शांत समुद्रामधून निघालेल्या एका जहाजाचे वर्णन या पोएम मध्ये करतो आहे धोकादायक इन्स्केप खडकाजवळ बसवण्यात आलेली इन्स्केप घंटा जी आहे आता आवाज करत नव्हती याचा अर्थ काय होता
की शांत समुद्रामध्ये हे जहाज जे आहे प्रवास करत होते. म्हणजे अबॉट बोटच्या अबॉटने ही घंटा त्यावर लावलेली होती आणि ती वाजू लागली की खलाशांना धोक्याची सूचना मिळत होती. आणि आता काही धोक्याची सूचना नव्हती कारण ती बेल जी आहे बेल वाजत नव्हती. पहा, नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी, द शिप वॉज एज स्टिल एज शी कुड बी. Her sails from heaven received no motion. Her knee was steady in the ocean. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the inchep rock. So little they rose, so little they fell. They did not move the inchep bale. The abbot of Aberbrough had placed that bale on the inchep rock. On a bio, bio means floating object, anchored in the sea to mark dangerous places. Bow, in the storm, it floated and swung, and over the waves its warning run. आणि ज्या ज्या ठिकाणी ती बेल वाजायची त्या ठिकाणी ते जहाजामधले प्रवाशी जे आहे प्रवाशी त्याला त्या अबॉटला आशीर्वाद देत असत. अबॉटला चांगलं समजत असत की अबॉट मुळे आपल्याला जे आहे धोक्याची सूचना म्हणून इंचे बेल जे आहे ती वाजत आहे अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. हे तीन स्टांजा पहा, पहिला स्टांजा, सेकंड स्टांजा आणि थर्ड स्टांजा. द नेक्स्ट, व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. म्हणजे जेव्हा भरती येत असेल. व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल द मॅरिनर्स कलाशी हर्ड द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलेस म्हणजे डेंजर पेरिलेस रॉक अँड ब्लेस्ड BLESED ब्लेस्ड द अबॉट ऑफ अबॉरबर्थ. आणि जेव्हा जेव्हा तो खडक त्या जहाजाखाली येत असे आणि ती बेल जेव्हा वाजत असे तर ती बेल वाजल्यानंतर त्या जहाजामधले प्रवाशी जे आहे त्या अबॉटला त्या ख्रिस्ती धर्मगुरूला आशीर्वाद देत असत की याच्या यांनी जी बेल लावलेली आहे आपल्या भल्यासाठी त्यामुळे आमचे प्राण वाचतायत आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रवास करता येतो आहे त्याच्यासाठी त्याचे आभार मानत असत त्याला आशीर्वाद देत. द सन इन हेवन वॉज शायनिंग ए ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. The sea birds screamed as they wheeled round and there was joyness in their sound. आणि एके दिवशी जो आहे या हेवन मध्ये जो आहे सन सूर्य हा चमकत होता आणि सगळं काही आनंदी वातावरण होत. सी बर्ड्स जे आहेत समुद्री पक्षी सुद्धा गिरट्या घालत होते आणि चांगल्या पद्धतीचे आवाज करत होते. The boy of the inchep bale was seen a darker speck. Speck means a teeny dot on the ocean green. Sir Ralph the rover म्हणजे हा जो आहे समुद्री चाचा समुद्री डाकू आहे. Walk his deck and he fixed his eye on the darker speck. आणि समुद्री चाचाच्या ठिकाणी आला सगळं काही व्यवस्थितशीर चालू होतं त्याला ते पाहवत नव्हतं. मग त्यांनी काय केलं ही फेल्ड द चिरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग इट मेड हिम विसल इट मेड हिम सिंग हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस बट द रोवर्स मर्थ वॉज विकेट. आणि अशा पद्धतीनं तो जो आहे शिळ घालू लागला शित्या मारू लागला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ते पाहवत नव्हतं की हा या जहाजावरती एक बेल लावलेली आहे आणि धोक्यापासून यांना जो आहे इशारा केला जातो आहे हे त्याला पाहवत नव्हतं आणि त्याच्यामधला दुष्टपणा हा जागा झाला. हिज आई वॉज ऑन द इनचॅप फ्लोट क्वेथ ही क्वेथ मीन्स हे आर्केइक वर्ड आहे क्वेथ म्हणजे सेड. तो काय म्हणाला माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी द इनचॅप रॉक अँड आय विल प्लेग. Plague means cause pain or trouble. The abbot of Aberbrough. आणि हे मनुष्यानो मला ती बेल काढू द्या आणि मी तुम्हाला त्रासामध्ये टाकणार आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी जे आहे या सर राल्फ द रोवर यांनी जे आहे अशा पद्धतीने ही बेल जी आहे बेल तोडून टाकली आणि तोडून टाकल्यानंतर मग काय होतं ते पहा. The boat is lower, the boatman row and to the inchep rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bale from the inchep rope. आणि त्यांनी अशा पद्धतीने ती बेल जी आहे बिल बेल ही तोडून टाकली. डाऊन संक सं म्हणजे बुडणे. द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड गर्गलिंग
अशा पद्धतीचा आवाज केला. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड कोथ सराल. द नेक्स्ट हु कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द अबॉट ऑफ अबदवर. आणि ते सर राल्फ यांनी जे आहे सर राल्फ तो असं म्हणू लागला की आता जो कुणी येईल या खडकावरती तो कुणीही या अबॉट ऑफ अबरबर्थला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देऊ शकणार नाही कारण मी ही बेल जी आहे बेल ही तोडून टाकलेली आहे. अशा पद्धतीनं तो बोलू लागला. सर राल द रोवर सेल्ड अवे ही स्कर्ल्ड. स्कर्ल्ड मीन्स ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉक. सर राल द रोवर सेल्ड अवे ही स्कर्ल्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाऊ ग्रॉन रिच विथ प्लमर द स्टोर बिग अमाऊंट ऑफ लुटेड विथ. म्हणजे तो जो आहे हा सर राल द रोवर हा समुद्री चाचा होता समुद्री डाकू होता आणि तो अशा पद्धतीनं प्रचंड संपत्ती त्यांनी जमा केलेली होती. जे काही जहाज होते त्या जहाजांना लुटून त्यांनी संपत्ती जमा केलेली. ही स्कर्ल्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाऊ ग्रॉन रिच विथ प्लमर्ड द स्टोर बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. ही स्टीर्स मीन्स डिरेक्ट्स द कोर्स ऑफ द शिप. ही स्टीर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर. सो थिक हेज थिन मिस्ट और इज इट स्प्रेड्स द स्काय. They cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day. At evening it hath died away. On the deck the rover takes his stand. So dark it is, they see no land. Quoth Sir Ral, it will be lighter soon. For there is a dawn of the rising moon. आणि अशा पद्धतीनं बेल तोडल्यामुळं यांना प्रवास करत असताना काहीही लक्षात येत नव्हतं किंवा कारण बेल तोडलेली होती. कास्ट हिअर म्हणजे त्यांना काही ऐकू येत नव्हतं. सेड वन एक जण म्हणू लागला काही ऐकू येत. द ब्रेकर्स रोअर फॉर मेकिंग्स इट सीम्स टू मी वी शुड बी नियर द शोर. नाउ वेअर वी आर आय कॅनॉट टेल बट आय विश आय कुड हिअर द इनचॅप बेल. दे हिअर नो साऊंड. The swell is strong, though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. आणि अशा पद्धतीने ती बेल तुटल्यामुळे हे प्रवासी जे आहेत प्रवासी ओरडू लागले. ते काय म्हणू लागले, ओ ख्रिस्ट इट इज द इनचॅप रॉक. आणि हे ख्रिस्त देवाला ते धावा करू लागले आणि सांगू लागले हे इनचॅप रॉक आहे फार मोठा दगड आहे. Sir Ralph the rover tore his hair, pulled hard. He cursed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. आणि अशा पद्धतीनं ते जहाज जे आहे जहाज या चित्रामध्ये पहा हे जहाज जे आहे जहाज अशा पद्धतीनं बुडू लागलं. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear. A sound as if with the inchap bell, the devil below was ringing his name. आणि अशा पद्धतीनं हा जो पोवाडा आहे या पोवाड्यामधनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वाईट व्यक्तीला वाईटाची शिक्षा मिळत असते. Write the appreciation of the poem based on the points given below. Write the appreciation of this poem based, B-A-S-E-D, based on the points given below. About the poem, poet and the title. The theme, about the poem, poet and the title. त्यानंतर the theme, poetic style, the language, poetic devices used in the poem. Special features. पाहूयात आपण डिस्कस करूयात की पोयम काय आहे. द पोयम द इनचॅप रॉक इज अबाउट अ रियल स्ट्रेच ऑफ ट्रेचरस रॉक्स नियर द स्कॉटिश कोस्ट. रॉबर्ट साउदी रोट प्रोज अँड अदर पोयम्स टू बट दिस पोयम इज वेल लाईक द लिटल गिव्ज द क्ल्यू दॅट द रॉक इज अ पार्ट ऑफ अन इंटरेस्टिंग स्टोरी. The theme is about an abbot and a pirate. म्हणजे याची थीम जी आहे एक अबॉट ख्रिस्ती धर्मगुरु आणि एक समुद्री चाचा समुद्री डाकू याच्यामधली गोष्ट आहे. द अबॉट इज कन्सर्न फॉर हिज फेलो ह्युमन्स अँड हेल्प टू सेव्ह सेलर्स. ही पुट द इनचॅप बेल ऑन अ बाय टू वॉर्न शिप्स डे अँड नाईट ऑफ द टेरिबल इनचॅप रॉक ड्युरिंग स्टॉर्म्स.
According to records, warning bell was placed, but the rover, in a fit of madness on a spring day, cut the bell just to trouble the abbot. आणि एके दिवशी या समुद्री चाचांनी जे आहेत समुद्री डाकूनी सर सर रोवर यांनी एक म्हणजे त्याच्या मनामध्ये वाईट भावना आली की सगळे लोक या अबॉटला चांगला आशीर्वाद देतात त्यामुळे याच्या पुढे कुणीही आशीर्वाद देता कामा नये त्यामुळे त्याच्या मनामध्ये वाईट भावना आल्यामुळे इंचे बेल जे आहे त्यांनी कट करून टाकली. मेनी मंथ्स लेटर व्हेन द पायरेट वॉज सेलिंग टुवर्ड स्कॉटलँड द वेदर वॉज डिफरंट As the frightened sailors were caught in the dark stormy sea, the pirate realized he had not troubled the abbot, but brought a run for himself and his sailors. The poem is a ballad. The poem काय आहे? The poem ballad आहे, poad आहे. The story is told in stanzas of four lines with AABB rhyme. The story is told in easy language. The poet uses many old English words like blessed, twit, and cast. The poet begins with spring, a metaphor for the pleasant mood, with a calm sea, steady air, and the ship in quiet water. Repetition emphasizes the gladness in the heart. The mood changes from mischief to wickedness when the mist blocks the sun. Metaphor makes the story gloomy, suspenseful. The mindful is the metaphor for the dark situation for the ship, its sailors. They finally meet a violent end. There is alliteration which adds to the beauty of the poem. The poem is a didactic one with a clear message. When we try to trouble others, trouble first comes to the door. The story has a moral and is useful even those times. म्हणजे अशा पद्धतीने एखादा व्यक्ती जर दुसऱ्याला त्रास देत असतो तर त्याला स्वतःला देखील तो त्रास होत असतो. अशा पद्धतीची ही पोयम आहे ज्याच्यामधनं हाच संदेश आपल्याला द्यावयाचा आहे या पोयम मध्ये. तर या पोयम मधले फिगर्स ऑफ स्पीच कोणते आहेत ते अंडरलाईन करा तुम्ही. अंडरलाईन द लाईन ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. Underline the line, on the deck, the rower takes his stand. It is example of inversion. On the deck, the rower takes his stand. Inversion, I-N-V-E-R-S-I-O-N. Inversion figure of speech. म्हणजे inversion figure of speech मध्ये order जी आहे वर्डची order ती चेंज केली जाते. कशासाठी? पोएटिक इम्पॅक्ट साठी. फॉर एक्झाम्पल, दिस सिटी इज माइन, सी एक्सक्लेम्ड. म्हणजे ऑर्डर कशी आहे? See, exclaimed, this city is mine. आणि त्यानंतर ओ ख्रिस्ट, ओ ख्रिस्ट फिगर ऑफ स्पीच काय आहे? अपॉस्ट्रॉफी आहे. अपॉस्ट्रॉफी याला परोक्ष संबोधन असं म्हणतात. म्हणजे जी व्यक्ती जी आहे देव वगैरे त्या ठिकाणी हजर नाही परंतु त्याच्या नावाने जे आहे असा जो आहे असा संदेश दिला जातो. ओ ख्रिस्ट, ओ गॉड अशा पद्धतीने. त्यानंतर मेटाफर, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेम. The devil below was ringing his name. Metaphor. Ani, Quoth Sir Ralph. Q-U-O-T-H. Quoth Sir Ralph is example of repetition. म्हणजे Quoth Sir Ralph ही जी आहे फ्रेज भरपूर वेळेस रिपीट झालेली आहे म्हणून त्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. आणि सर राल्फ द रोवर, सर राल्फ द रोवर आर साऊंड इज रिपीटेड हियर. आर साऊंड इज रिपीटेड हियर.